नमस्कार, सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. जन्म ते शेवटचा श्वास या सगळ्या प्रवासामध्ये जेव्हा जेव्हा आवश्यकता आहे त्यावेळी वैद्यकीय सजगतेने काळजी घेते त्या परिचारिका. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामधलं नातं जे आहे आणि अतिशय महत्वपूर्ण दुवा जो आहे तो सांसात त्या परिचारिका. आपलं सेवा कार्य जे आहे किंबहुना आपल्या कार्याला सेवा आणि त्याला पूर्णपणे वाहून घेतात त्या परिचारिका. परिचारिका त्यांचं भूमिका आणि त्यांचं वाहून घेणं हे खरंच वेगळं आहे, अलौकिक आहे. 6 मे ते 15 मे, 6 मे ते 12 मे हा परिचारिका सप्ताह म्हणून साजरा केला जातो आणि या बरोबरीने लेडी विथ लँटर्न अर्थात फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचा 12 मे हा जन्मदिवस, त्या दृष्टिकोनातनं परिचारिका दिवस हा आजचा दिवस मानण्यात येतो. परिचारिका हे सेवेचं कार्याचं एक वेगळं क्षेत्र, अनोखं दालन. या सगळ्याविषयी जाणून घ्यायचंय आजच्या भागात परिचारिका दिनानिमित्त. आजचा आपला सखी सह्याद्रीचा विषय आहे सेवा हाच धर्म, जागतिक परिचारिका दिनानिमित्त विशेष भाग. याविषयी जाणून घेण्यासाठी 2 खास तज्ञांना आपण आमंत्रित केलेलं आहे, त्यांची ओळख करून घेऊया. डॉक्टर नीलम बनसोडे आणि रंजना पराशर, नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपल्या दोघींचंही मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद. आपल्या तज्ञ डॉक्टर नीलम बनसोडे यांच्याविषयी सांगायचं म्हणजे आरोग्य सेवा संचालनालय इथं सहाय्यक संचालक सुश्रुषा म्हणून मॅडम कार्यरत आहेत. मॅडमचं डेझिग्नेशन आणि पद एवढी अभ्यास एवढा वेगवेगळा आहे. त्यांनी कायद्यामधली पदवी घेतलेली आहे, ह्युमन राईट्समधला त्यांचा अभ्यास आहे आणि या बरोबरीने मुळात त्यांचा प्रबंध आहे तो म्हणजे परिचारिका आणि मानसिक आरोग्य या दृष्टिकोनातनं. आपल्या दुसऱ्या तज्ञ आहेत रंजना पाराशर मॅडम. रंजना मॅडम या संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन इथे सुश्रुषा अधीक्षिका म्हणून कार्यरत आहेत. मॅडमचा 34 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि या कार्यक्षेत्रामधले अनेकविध अनुभवांची एक मोठी पुरचुंडी मॅडमपाशी आहे, ती टप्प्याटप्प्याने मॅडम आपल्यापाशी उलगडणार आहेत. हे क्षेत्र असं आहे की या क्षेत्रामध्ये आपण जेव्हा काम करतो किंवा एखादी व्यक्ती काम करत असते तेव्हा स्वतःला विसरून जाऊन दुसऱ्याच्या जीवाला प्राधान्य दिलं जातं, त्यांचं आरोग्य त्यांची सेवा हे प्राधान्यक्रमाने येतं. एक वेगळं कार्य विश्व आहे जिथं व्यक्तीचा स्व आणि मी हा पूर्णपणे हरपला जातो. याच दृष्टिकोनातून डायलॉगच्या माध्यमातून काही तज्ज्ञसुद्धा आपल्याशी जोडले जाणार आहेत. तुम्हालाही सहभागी व्हायचे, दूरध्वनी क्रमांक सेटकन टिपून घ्या, ते आहेत असे 2490805024980805 मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा एसटीडी कोड आहे. छोटीशी विनंती नेहमीप्रमाणे, प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. चला उलगडूया हे वेगळं क्षेत्र, परिचारिका. सगळ्यात आधी तुम्हा दोघींनाही परिचारिका दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते आणि एक सामान्य माणसांची प्रतिनिधी म्हणून तुम्हाचे खूप खूप आभार मानते की तुमच्यामुळे आमचं जेव्हा दवाखान्याच्या दुनियेमध्ये आम्ही प्रवेश करते होतो त्यावेळी काही कळत नाही, पण त्यावेळी तुमच्या मदतीमुळे आमचं तिथलं जाणं आणि वास्तव्य या दोन्ही गोष्टी सुसह्य होतात आणि व्यवस्थित होतात. त्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार सुरुवातीलाच मानते. धन्यवाद मॅडम. जेव्हा आपण म्हणतो की 12 मे हा परिचारिका दिवस आहे, हे नेमकं काय आहे याविषयी मला विस्तृत जाणून घ्यायला आवडेल. रंजना मॅडम, आधुनिक परिचर्येची जनक ज्यांच्या कार्यामुळे आज या व्यवसायाचं जे आपण स्वरूप पाहतो, प्रगत, समाधानकारक सेवा देण्यापर्यंत परिचारिका पोहोचलेली आहे, हे सगळं ज्यांच्या कर्तृत्वाने घडलं अशा फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचा जन्मदिवस. त्यांच्या कार्याला आम्हा सर्व परिचारिकांच्याकडनं आज मानाचा मुजरा असतो. आम्ही अतिशय अतिशय आभार मानतो त्यांचे. संपूर्ण सप्ताहभर आम्ही हा 12 मे साजरा करत असतो. 6 मे ते 12 मे संपूर्ण 6 मे ते 12 मे आणि 12 मे हा मुख्य दिवस जो फ्लोरेन्स नाइटिंगेलचा जन्मदिवस आहे या दिवसाने सांगता करतो. त्यांच्या महान कार्याला
आम्ही संपूर्ण जगातील परिचारिका अत्यंत अत्यंत कृतज्ञतेने प्रणाम करतो. रंजना मॅडम, तुमच्या डोळ्यामध्ये पण ती कृतज्ञता दिसतेय मला. तुम्ही सांगताय ते इतकं तुम्हाला असं भरून आलंय आणि सांगत आहात की तुमचं काम जे आहे ते तुम्हाला फार मनापासून करतायत. तुमच्या डोळ्यामध्ये आणि चेहऱ्यावरतीच आम्हाला वाचता येतंय. तुमच्यापाशी येईन मी, नीलम बनसोडे मॅडम. जेव्हा आपण असं म्हणतो की फ्लोरेन्स नाइटिंगेल या आपल्याला अतिशय आदरणीय आहेत, आपल्या क्षेत्रामध्ये त्या फार तुम्ही मानता त्यांना, पण या बरोबरीने महाराष्ट्रामध्ये देशामध्ये काय स्थिती आहे? आपल्या भारताविषयी बोलताना मला जाणून घ्यायला आवडेल, कोणी या परिचारिका क्षेत्राची सुरुवात केली? जसं रंजना मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे परिचारिका क्षेत्राची सुरुवात ही नर्सिंगच्या आद्य देवता फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांनी इंग्लंडमध्ये केली. क्रिमियन युद्ध जेव्हा सुरू होतं त्यावेळेस ते सैनिक युद्धामध्ये सगळे जे जखमी झालेले होते त्यांची काळजी घेण्याची सुरुवात फ्लॉरेन्स नाइटिंगेलनी केली. आपल्या स्क्रीनवरती पण आणि त्या काळी अंधारामध्ये सुद्धा त्या जेव्हा दिवा घेऊन जायच्या म्हणून त्यांना लेडी विथ लॅम्प असा सन्मान दिला गेला आणि नर्सिंगची जननी म्हणून त्यांना मानलं गेलेलं आहे. कारण त्यांनी शुश्रूषा ह्या व्यवसायाची पाळमुळं त्यांनी सुरुवात केली की ह्या व्यवसायाला त्यांनी आकार दिला, रूप दिलं, स्वार्थ आणि परमार्थ. जसं की रुग्णसेवा ही आम्ही सर्व नर्सेस रुग्णसेवा ही ईश्वर सेवा असं समजून सगळेजण काम करतात. खरं जेव्हा माझ्या नर्सेस खेड्यापाड्यामध्ये किंवा रुग्णांबरोबर काम करत असतात तेव्हा ते काळ वेळ स्वतःच्या घरच्या काही टेन्शन्स अडचणी सगळं काही विसरलं जातात की तो रुग्ण कसा बरा होईल, कधी बरा होईल आणि पूर्वीसारखाच तो घरी जाऊन आपल्या नियमित ज्या त्याच्या ऍक्टिव्हिटी होतात ते सुरू करेल हेच फक्त ती बघत असते. आणि खेड्यामधल्या ज्या नर्सेस आहेत त्या प्रमोटिव्ह, प्रिव्हेंटिव्ह, क्युरेटिव्ह आणि रिहॅबिलिटेटिव्ह अशा चार प्रकारे सेवा देत असतात. जे रोग होऊच नये झाला त्याला प्रमोटिव्ह केअर म्हणतात. म्हणजे स्वच्छता आली त्याच्यामध्ये हात धुणे, बेसिक काही ज्या गोष्टी आहेत, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम आहे त्या सर्व कार्यक्रम अतिशय प्रभावीपणे त्या राबवतात. सरकारच्या योजना, सरकारच्या ज्या सगळ्या योजना आहेत, राष्ट्रीय सगळे जे कार्यक्रम आहेत, लसीकरण ह्या सगळ्या योजना त्या राबवतात. ही झाली प्रिव्हेंटिव्ह केअर झाली. खरं मॅडम, कार्यक्रमातला पहिला फोन घेऊन तुमच्या परवानगीने तो घेते आणि बाकीच्या सगळ्या योजनांकडे बोलू. चालेल. शलाका गाडगिळे आपल्याशी बोलतायत. नमस्कार शलाकाताई, बोला. नमस्कार. नमस्कार. शलाका गाडगिळे. आजच्या जागतिक परिचारिका दिनाच्या निमित्ताने सर्व परिचारिकांना माझा मानाचा मुजरा. डॉक्टर आणि रुग्ण यामधील महत्वाचा दुवा म्हणजे परिचारिका. आणि खरोखर पेशंटसाठी ज्या परिचारिका काम करतात त्या खरोखर त्यांच्यासाठी देवच असतात, याबद्दल काही प्रश्न नाही. कारण त्या खूप पेशंटची मानसिकता समजावून घेतात. पण मला असं म्हणायचं की डॉक्टरांचा संप वगैरे असेल तेव्हा परिचारिकांवर जबाबदारीचे प्रचंड ओझे असते. एकीकडे डॉक्टर नसल्यामुळे रुग्णाला आवश्यक ते तातडीचे प्रथोपचार करणे द्यावे लागतात. सतत तणावाच्या वातावरणासह काम करावे लागत असल्याचा परिणाम परिचारिका मुद्दा पोहोचलेला आहे. शलाका मॅडम धन्यवाद. मी या मुद्द्याला घेऊन डॉक्टर नीलम बनसोडे तुमच्यापाशी येईन. तुमच्याशी बोलत असताना तुम्ही मला सांगितलं होतं की डॉक्टर जरी बिझी असले, व्यस्त असले, व्यग्र असले तरी माझ्या मुली सगळं काही सांभाळतात. आणि तुमच्या मुलींचा उल्लेख येतो तेव्हा तुम्ही म्हणता 45,000 मुली तुमच्या बरोबर आहेत. अगदी बरोबर. तर या येस त्या मुद्द्याला पकडूनच आणि आता जो फोन होता त्याला जोडूनच मी घेईन की मुळात कधी कधी वैद्यकशास्त्रामधल्या तातडीची कामं म्हणा किंवा त्यातली काही व्यवधानं ही सांभाळताना कदाचित तज्ज्ञ वैद्यकीय डॉक्टर्स जे आहेत ते बिझी आहेत किंवा काही कारणास्तव संप किंवा या गोष्टींमध्ये अडकलेले असतील. तर परिचारिकांची भूमिका कशी मोलाची ठरते याविषयी? परिचारिकांचं काम हे रुग्णालयात काम करताना टीम वर्क असतं. हो, फक्त एकटी नर्स, एकटं डॉक्टर हे कधीच काम करू शकत नाही. सगळे मिळून काम करत असतात. तुमच्याकडे स्लाइड्स पण आहेत टीम वर्क्सच्या, त्याही आपण दाखवूया. हो, बोला. तर सगळ्यांचं मिळून काम असतं. डॉक्टर जरी संपावरती असले तरी सर्व नर्सेस मिळून काम करतात. आणि ती जी सिच्युएशन किंवा जी परिस्थिती उद्भवलेली आहे, रुग्ण सेवा करणे, रुग्णाचा जीव वाचवणे, प्रसंगी स्वतःचं सुद्धा रक्त देतात, त्या रक्तदान करून सुद्धा जीव वाचवलेले आहेत. जर डॉक्टर उपलब्ध नसतील तर रुग्णसेवा ह्याच दृष्टिकोनातून त्या रुग्णाचा जीव वाचवतात.
बरोबर आहे. जेव्हा या सगळ्या गोष्टींमधनं जात असता हे दैनंदिन तुमचं काम असतं, जेव्हा काम असा शब्द वापरतो तेव्हा मलाही तो खटकतो की काम हा शब्द नाही तर तुम्ही स्वतःला वाहून घेतलेला आहे. जेव्हा हे वाहून घेऊन काम करणं आहे रंजना मॅडम, तेव्हा यामध्ये अनेक गोष्टी असतात की स्वतःची व्यवधानं, स्वतःचा प्राधान्यक्रम, या सगळ्या गोष्टीला एकीकडेच बाजूला ठेवायचं आहे आणि रुग्ण, त्याचे नातेवाईक, त्यांचं बरं वाटणं, त्यांना सांभाळणं, असे अनेक टप्पे आहेत. मला हे जाणून घ्यायला आवडेल की नेमका दैनंदिन परिचारिकेचा दिवस कसा असतो, काय उलगडत असतं दिवसभरामध्ये. आज परिचारिकेला हे माहीत आहे उद्या मला कामावर जायचं आहे, आम्ही ड्युटी म्हणतो त्याला, उद्या मला ड्युटीवर जायचं आहे. आम्हा परिचारिकांच्या तीन पाण्यांमध्ये ड्युटीज असतात. बरं, मॉर्निंग, सेकंड शिफ्ट, नाईट शिफ्ट. हा, साडेसातच्या ड्युटीला ती साधारणतः 7:25 मस्टरवर असते सही करिता. वेळेच्या आधी, वेळेत म्हणूयात, वेळेच्या आधी. काही परिचारिक आमच्या वेळेपूर्वीही येणारे आहेत, आजही आहेत. साडेसातला ती तिच्या वॉर्डमध्ये असते, ज्या ठिकाणी तिची नियुक्ती केलेली असते, जिथे तिला मॅट्रननी तिच्या अधिकारी, मॅट्रन म्हणजे आमच्या त्या त्या रुग्णालयापुरत्या ज्या प्रमुख असतात त्यांना आम्ही अधिसेविका किंवा इंग्रजीत आपण मॅट्रन म्हणूयात, त्या त्या मुलींची त्या ठिकाणी नियुक्ती करतात, पोस्टिंग करतात. साडेसातला त्या वॉर्डमध्ये गेल्या, नाईट ड्युटीच्या परिचारिकेकडनं त्यांना ओहर घ्यायची आहे. बर, ही ओहर म्हणजे त्यांना पूर्ण दिवस त्यांच्या शिफ्टच्या ऍक्टिव्हिटीज प्लॅनिंग करण्याच्यासाठी फार उपयुक्त ठरतात. बर, पहिल्यांदा ती काय ओहरमध्ये पाहते तर नाईटच्या स्टाफने कोणत्या पेशंटचा रिपोर्ट लिहिला, म्हणजे सिरियस कोण आहे ज्याला तिला प्राधान्य द्यायचं आहे. आज तिच्या दैनंदिन कामकाजामध्ये तिला प्राधान्य द्यायचं आहे की आज मला किती सिरियस पेशंट आहेत. हो, त्यानंतर ती रिमेनिंग पाहते. रिमेनिंग पाहताना किती बेड आहेत आज तिच्या कक्षामध्ये, किती बेड ऑक्युपाईड आहेत, त्यानंतर मग कामाची वाटणी करते. अच्छा, ही जर स्टाफ नर्स असेल, हिला प्रमुख असे सिस्टर आम्ही ज्यांना म्हणतो, त्या त्या वॉर्डच्या ज्या सिस्टर असतात त्यांना सिस्टर इन्चार्ज म्हटलं जातं. या सिस्टर कामांची विभागणी करून देतात. आज त्या सिस्टरना वॉर्डमध्ये किती परिचारिका आहेत, 50 रुग्ण क्षमतेचा जर वॉर्ड असेल तर तिथे साधारणतः आम्ही 16 ते 18 परिचारिका देतो आणि मग त्याप्रमाणे कामाची विभागणी होते. या विभागणीमध्ये पहिलं काम बेडमेकिंग, स्पंज, टीपीआर, माउथवॉश, बॅक केअर, फीडिंग, डाएट, लिनन देणे घेणे आणि इतर कामं तुमची. मग तोपर्यंत 10 होतात, मग मेडिसिनची वेळ येते, इंजेक्शनची वेळ येते. या हे सगळं करता करता तिला रिपोर्टिंग आणि रेकॉर्डिंग फार महत्वाचं आहे. म्हणजे आमच्या रेकॉर्डिंगवरती अनेकदा डॉक्टरांना औषधं किती प्रमाणात द्यायची, कोणती द्यायची, बदलायची का बदलायची नाही, हे सुद्धा त्यांना ठरवता येतं. असा तिचा साधारणतः 12:30-1 वाजेपर्यंतचा वेळ असा जातो कामात. म्हणजे ती वॉर्डमध्ये आल्यापासून उभी, मॅडम, हे लक्षात घ्या. हो, खरं. आणि एका परिचारिकेकडे 3 पेक्षा अधिक रुग्ण आहेत. ती उभी आहे, सतत ती फिरते. म्हणजे अगदी आम्ही गमतीने भिंगरी लागलेली आहे आमच्या पायाला असं आम्ही बऱ्याचदा म्हणतो. खरंय, कक्षात ती फिरत असते, बघत असते, तिला असाइन केलेले पेशंट ती अटेंड करत असते. त्याशिवाय नातेवाईक हा एक मोठा भाग आहे रुग्णालयामध्ये, शासकीय रुग्णालयांमध्ये. प्रत्येक रुग्णाबरोबर किमान 2 नातेवाईक, त्या नातेवाईकांचं समाधान करणं ही तिला फार महत्वाची जबाबदारी आहे. सांभाळणं गरजेचं आहे. 1 वाजेपर्यंत ती या कामामध्ये बिझी आहे. दुपारी 1 शिफ्टची परिचारिका येते. अच्छा, हिने 7:30 ते 8:30 काय काम केलेलं आहे, 1 वाजेपर्यंत काय काम केलंय ते तिला हँड ओव्हर करायचंय. ओके, म्हणजे ही ज्या भूमिकेत सकाळी होती त्याच भूमिकेत आमची दुपारच्या पाळीची नर्स आणि रात्रीच्या पाळीची नर्स त्याच भूमिकेत राहणार. खरंय, म्हणजे ताणाखाली पण असते आणि जबाबदारी, या दोन्हीचे एक समन्वय इथे साधलेला आहे. पुढचा फोन आहे, भारत वावळ आपल्याशी बोलतायत. नमस्कार. मी डोंबरीहून भारत वावळ बोलतो. आपण सुरुवातीस सांगितलं की परिचारिका दिन म्हणजे सेवा हा धर्म, निश्चितच असं आहे. माझा प्रश्न असा आहे मॅडम की एखाद्या व्यक्तीस किंवा महिलेस जर परिचारिकेच्या माध्यमातून जर समाजाशी आरोग्यविषयक सेवा द्यायची असेल
तर अशा महिलेस प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता असते आणि त्यासाठी शिक्षण कमीत कमी किती लागते, वयाची गाठ अट असते का आणि त्याचा कालावधी किती असतो यावर आपण प्रकाश टाकावा. वैद्यकशास्त्रातली एक अतिशय महत्वाची अशी शाखा परिचारिका आणि त्याविषयी आजच्या भागामध्ये आपण जाणून घेत आहोत. जागतिक परिचारिका दिवस आहे, त्या दृष्टिकोनातून आपल्याला मार्गदर्शन घेत आहोत. ब्रेक घेण्यापूर्वी आपल्याला बनसोडे मॅडम फोन आला होता, तो म्हणजे भारत वावळे यांचा. त्यांनी म्हटलं होतं की एखाद्या व्यक्तीला या क्षेत्रामध्ये यायचं असेल, मुळात एखाद्या व्यक्तीला म्हणण्यापूर्वी मी असं म्हणेन की इथं स्त्रियांचा अग्रक्रम असलेला आणि स्त्रियांनी व्यापून टाकलेलं असं हे क्षेत्र आहे, त्यामुळे नर्सेस या क्षेत्रामध्येच, परिचारिका या क्षेत्रामध्ये महिलांचाच अग्रक्रम जास्त आहे असं आहे का काही? हो, तशी परिस्थिती होती. साधारण 10 वर्षापूर्वीपर्यंत फक्त या व्यवसायात महिलाच होत्या, परंतु मागच्या 10 वर्षामध्ये आम्ही जेंडर बायस अजिबात मानत नाही, तर पुरुषांनाही आमच्या बरोबरीने स्थान दिलेलं आहे आणि 30% जागा ज्या आहेत त्या पुरुषांसाठी प्रत्येक संस्थेत नर्सिंग कोर्ससाठी आम्ही राखीव ठेवलेल्या आहेत. आणि पुरुष आरक्षण आहे, इथं पुरुषांचं आरक्षण केलेलं आहे असं म्हणता येऊ शकेल. कारण ज्या काही VIP ड्युटीज असतात, ऍक्सिडेंट होतात, राजकारण्यांबरोबर ती म्हणजे ड्युटीजला त्यांच्या मेल नर्सेसना जावं लागतं की 12 तासापेक्षा जास्त वेळ थांबावं लागतं, अशा वेळी मग महिला परिचारिकांना काही लिमिटेशन येतात. अशा वेळी हे पुरुष परिचारक जे आहेत त्यांची अतिशय विशेषतः मनोरुग्णालयांमध्ये काम करण्यासाठी सुद्धा जास्त आज पुरुष नर्सेसची गरज आहे. ऍक्सिडेंटच्या केसेस आहेत, ऑपरेशन थिएटर आहे, अस्थिरोग विभाग आहे. अशा बरोबर त्यांचा प्रश्न जो होता की मुळात या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर कुठल्या कोर्सेस आहेत, अगदी याविषयी तुमच्याकडनं मुळात तुमचंही एक आवर्जून मला उल्लेख करून पुन्हा एकदा सांगावं असं वाटतं की परिचारिका क्षेत्रामध्ये असताना वेगवेगळ्या विषयांचा तुम्ही पुन्हा प्राधान्याने अभ्यास केला, अगदी बरोबर. त्याच्यामधला तुम्ही प्रबंध आहे, PhD तुमची आहे, तर मुळात एखाद्या सामान्य माणसाने परिचारिका या क्षेत्राकडे वळणं आणि पुढे जाऊन त्याच्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये प्रयत्न करत PhD प्राप्त करत शिक्षण घेणं, हे टप्पे कसे आहेत? हे टप्पे अतिशय व्यस्त व्यग्र आणि कठीण आणि अतिशय कष्टाचे आहेत. खरं आहे. तर ज्या स्त्रियांना किंवा पुरुषांना परिचारिका व्यवसाय स्वीकारायचा आहे त्यांचं आमच्या व्यवसायामध्ये आपलं स्वागतच आहे. तर 12वी पास झाल्यानंतरचे काही कोर्सेस आहेत, मी स्क्रीनवरती दाखवते. अवश्य. ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ किंवा सहाय्यक परिचारिका परिसेविका हा जो कोर्स आहे तर तो 12वी पास झाल्यानंतरचा 2 वर्षाचा डिप्लोमा कोर्स आहे. जनरल नर्सिंग मिडवाईफरी हा जो कोर्स आहे, 12वी सायन्स नंतर 3 वर्षाचा डिप्लोमा कोर्स आहे. आणि हे जे सगळे कोर्सेस आहेत याच्यावरती महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल मुंबई आणि इंडियन नर्सिंग काउन्सिल दिल्ली यांचं नियंत्रण असतं. सिलेबस तयार केला जातो, परीक्षा घेतल्या जातात. बाकीचे जे कोर्सेस आहेत ते डिग्री कोर्स आहेत. महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस यांच्यामार्फत हे कोर्सेस राबवले जातात. अर्थातच महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल आणि इंडियन नर्सिंग काउन्सिल यांच्या सहभागाने हे कोर्सेस आणि महाराष्ट्र शासन. BSc नर्सिंग कोर्स हा 12वी सायन्स नंतर 4 वर्षाचा डिग्री कोर्स आहे. पोस्ट बेसिक BSc नर्सिंग हा ज्या GNM नर्सेस झालेल्या आहेत, 3 वर्षाचा बेसिक नर्सिंग कोर्स केला आहे, त्यांच्यासाठी 2 वर्षाचा कोर्स आहे. ज्या नर्सेसनी BSc नर्सिंग कोर्स पूर्ण केलेला आहे 4 वर्षाचा किंवा 2 वर्षाचा, त्यांच्यासाठी MSc नर्सिंग हा 2 वर्षाचा डिग्री कोर्स आहे. बरं. आणि PhD नर्सिंग, MPhil नर्सिंग 6 ते 8 वर्ष असे कोर्सेस आहेत. तर महाराष्ट्रामध्ये हे कोर्सेस जेवढ्या शासनमान्य संस्था आहेत त्या सर्व संस्थांमध्ये शासकीय आणि खाजगी इथे हे कोर्सेस राबवले जातात. याशिवाय ज्यांनी काही बेसिक नर्सिंग कोर्स केलेले आहेत परंतु त्यांना इतरही स्पेशलायझेशन कोर्सेस करायचे असतील, तर कार्डिओथोरॅसिक नर्सिंग आहे, ऑपरेशन थिएटर नर्सिंग आहे, सायकॅट्रिक नर्सिंग आहे, ऑन्कॉलॉजी आहे, ऑन्कॉलॉजी पिडॅट्रिक नर्सिंग आहे, क्रिटिकल केअर, फॉरेन्सिक नर्सिंग, न्यूरोसर्जरी नर्सिंग, न्यूनेटल नर्सिंग असे वेगवेगळे कोर्सेस आहेत. याशिवाय 2016 साली इंडियन नर्सिंग काउन्सिल केंद्र सरकारने नर्स प्रॅक्टिशनर असाही कोर्स सुरू केलेला आहे आणि तो महाराष्ट्र शासनाच्या वतीने थोडेच दिवसात आपल्या राज्यातही सुरू होईल अशी आशा आहे. ज्या BSc नर्सेस आहेत त्या 24 तास 24/7 या प्रॅक्टिशनर म्हणून स्वतः काम करू शकतील. खेड्यापाड्यामध्ये 24 तास रुग्णांना सेवा देऊ शकतील अशा तऱ्हेचे हे कोर्सेस आहेत. बरोबर आहे.
पण जेव्हा मॅडम असं म्हणतो की ह्या सगळ्या गोष्टींचं शक्य आहेत तेव्हा एक महत्वाचा मुद्दा आहे तिथं कष्ट हे फार आहेत आणि स्वतःला झोकून देऊन इथं जायचं आहे असं आहे कारण जिवंत रुग्णांशी आमचा सहभाग असतो. खरंय रुग्ण आता ना ह्याविषयी खरं जाणून भरपूर घ्यायचं आहे. दूरध्वनीच्या माध्यमातून आता आपल्याशी मंडळी जोडल्या जात आहेत त्या म्हणजे प्रभारी अधीक्षिका ठाणे रुग्णालयाच्या मुमताज शेख मॅडम. नमस्कार मुमताज मॅडम. हा नमस्कार. आपण अधिसेविका या नात्याने कार्यरत आहात. जेव्हा असं आपण म्हणतो की तुमचं काम वेगळं आहे आणि सहनशीलता आणि त्याचबरोबर संयम या दोन्हीची इथं नितांत आवश्यकता आहे आणि संवेदनशील मनाने तुम्ही इथं काम पार पाडत असता या सगळ्याविषयी विचार करतो तेव्हा तुमचं काम हे इतर कार्यक्षेत्रापेक्षा नक्कीच वेगळं आहे नाही का? हो. त्याविषयी तुमचा अनुभव काय आहे याबद्दल आम्हाला नक्की सांगा. आता ही आरोग्य सेवा आपली जी आहे ही पृथ्वी तलावरील एकदम समाधान व आनंद देणारी आहे. नर्सिंग या शब्दात स्पष्ट होतं की केअर गिव्हर आणि त्यामुळे आमच्यावर म्हणजे नर्सेस म्हणून जेव्हा एक फार मोठी जबाबदारी आहे. आरोग्याच्या सुविधा देताना किंवा रुग्णांची काळजी घेताना प्रत्येक नर्स ही काय करते जिवंत व्यक्तीशी काम करत असते म्हणजे तिथे जिवंत व्यक्ती असते आणि त्याच्याशी ती निगडीत सगळं काम करत असते. इतर प्रोफेशनमध्ये व माझ्या प्रोफेशनमध्ये खूप फरक आहे. माझ्या प्रोफेशनमध्ये रुग्णाचे शारीरिक आरोग्य असताना रुग्ण बरोबर त्याच्या मनाचा त्याच्या भावनांचा व जेव्हा रुग्ण बरा होतो आणि त्याच्या वेदनेपासून एखादी नर्स त्याला मुक्त करते तेव्हा त्या नर्सला होणारा आनंद आणि समाधान हे वेगळंच असतं. आता आजकालचे रुग्ण आहे ते साक्षर आहेत आरोग्याच्या बाबतीत जागरूक आहेत आणि त्यात अजून भर पडली ती तांत्रिकीकरणाची. तसंच काही सेकंदामध्ये ते इंटरनेटवरून माहिती उपलब्ध करून घेतात त्यामुळे ह्या सर्व गोष्टींचं भान ठेवून रुग्ण सेवा देताना रुग्णावर केल्या जाणाऱ्या प्रत्येक उपचाराचे डॉक्युमेंटेशन करणं अत्यंत गरजेचं असतं. म्हणजेच उपचाराची स्पष्ट माहिती ठेवणे गरजेची असते. त्याकरिता नर्स म्हणून जेव्हा मी काम करत असते तेव्हा ह्या नर्सेसना नवनवीन प्रशिक्षण घेऊन आपल्या ह्याच्यामध्ये प्रोफेशन करत असताना किंवा जॉब करत असतानाच घ्यावं लागतं. निरनिराळ्या कार्यक्रम आयोजित आपल्या शासनाकडून जातात आणि टुडे ठेवून ते कार्य करत असतात. म्हणजे एकदा बाबा ग्रॅज्युएट झालो किंवा बीई झालो की झालं असं नाही. म्हणजे सेवा देत की सेवा देत असताना देखील आपल्या शासनाने अशा जे काही शाळा आयोजित केल्या जातात प्रशिक्षण दिलं जातं आणि नर्सेसचं नॉलेज अपडेट ठेवण्याचे हे केलं जातं. खरंय मुमताज मॅडम तुम्ही जे म्हणत आहात ना त्याच दृष्टिकोनातनं तुमच्याशी जोडलं जाण्यापूर्वी मला डॉक्टर नीलम बनसोडे मॅडम पण याच विषयी सांगत होता. नीलम मॅडम तुम्ही पण मुमताज मॅडमशी याविषयी काहीतरी बोलू इच्छिता असं सांगत हो. या मुमताज स्वतः सार्वजनिक आरोग्य परिचारिकेचा त्यांनी कोर्स केलेला आहे. यस मॅम. गुड आफ्टरनून मॅम. गुड आफ्टरनून. आणि जीटी हॉस्पिटलला त्या मुलींना शिकवण्यासाठी होत्या ऑक्झिलरी नर्स मिडवाईफच्या कोर्सला त्या प्रशिक्षिका म्हणून होत्या आणि त्याच्यानंतर आता त्या रुग्णालयाचं व्यवस्थापन करण्यासाठी जे सगळ्यात जुनं ठाण्याचं रुग्णालय आहे 100 वर्षापेक्षा जुनं तिथे कार्यरत आहेत आणि स्वतःला त्या नेहमी अपडेट ठेवतात आणि रुग्णालयात इतर जे त्यांच्या बरोबर जे सहकारी आहेत त्यांना सुद्धा अपडेट ठेवण्याचा त्यांच्याकडून नेहमीच प्रयत्न केला जातो. रंजना मॅडम तुम्हाला त्यांच्याशी काही संवाद साधायचा आहे काही विचारायचं आहे? नाही अतिशय सुरेख पद्धतीने त्यांनी त्यांच्या प्रश्नाची मांडणी केलेली आहे. या मांडणीतून त्यांनी जनतेलाही संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे कसं जोखमीचं जबाबदारीचं आणि सुंदर व्यवसाय आहे हा. थँक्यू मुमताज. थँक्यू मॅम. गुड आफ्टरनून मॅडम. पराशा मॅडम. येस गुड आफ्टरनून. मुमताज मॅडम खरंच तुम्ही वेळात वेळ काढून सहभागी झालात आणि तुमचं काम जे आहे ते कसं तुम्ही वाहून घेऊन झोकून देऊन करता संवेदनशीलता सहनशीलता संयम याची सांगड तुमच्या कार्यामध्ये आहे. तुमच्या कार्याला देवाल वंदन करते आणि सहभागी झालात मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. थँक्यू. 6 मे ते 12 मे हा जागतिक पातळीवर परिचारिका सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो. या वर्षीची एक वेगळी थीम आहे इयर ऑफ हेल्दी नर्सेस अर्थात ज्या आपली काळजी घेतात वैद्यकीय दृष्टिकोनातून आपण व्यवस्थित सुदृढ राहावं या दृष्टिकोनातून काळजी घेतात त्या नर्सेस ज्या आहेत त्या परिचारिका त्यांनीही स्वतःच्या आरोग्याकडे काळजी घ्यायला हवी लक्ष द्यायला हवं या दृष्टिकोनातून हा सप्ताह एक वेगळा होता.
परिचारिका दिनानिमित्त बोलत आहोत आणि दोन तज्ञ आपल्या बरोबर आहेत, डॉक्टर नीलम बनसोडे आणि रंजना पाराशर मॅडम. आपल्याला पुढचा फोन आलेला आहे, तो घेते. किशोर नगरकर आपल्याशी बोलत आहेत वराळीहून. नमस्कार किशोरजी. हा नमस्कार, बोला. हा प्रथम अभिनंदन करतो आणि कृतज्ञता व्यक्त करतो. थँक्यू. हा मी काय बघितलंय की या तऱ्हेने परिचारिका तुमच्या भोवती एक प्रसन्न वातावरण निर्माण करू शकते. ते वातावरण पुरुष परिचारक तितक्यात एफिशियंटली काम करून तो निर्माण करू शकत नाही, हे काय असं काय असं कसं काय, याचं उत्तर काय आहे? थँक्यू सो मच. मला बोलायला आवडेल याविषयी. नक्कीच मॅडम, मला पण. आणि पुरुष कॉलर आहेत. अगदी बरोबर. तर फारच चांगला प्रश्न होता. दोघांमध्ये फरक म्हणजे मुळातच स्त्रीला जे देवाने निर्माण केलेलं आहे तिच्यामध्ये सगळी सहनशीलता सहानुभूती, तसं म्हटलं तर प्रत्येक आई किंवा प्रत्येक महिला ही नर्स असते. तिला शिक्षणाची काही गरज नसते. ती स्वतःची, स्वतःच्या कुटुंबाची, मुलाबाळांची अतिशय सहनशीलतेने आणि सहानुभूतीने काळजी घेत असते. निसर्गता ही देवाने दिलेली तिला देणगी आहे. खरं. रंजना मॅडम, तुम्हाला पण काही विषयी सांगायचं त्याविषयी. परिचारिका, महिला परिचारिका, निश्चितच रुग्णाला सेवा देताना तिच्या भावना वेगळ्या असतात, तिचे विचार वेगळे असतात, असं मला व्यक्तिशः महिला परिचारिका म्हणून वाटतंय. परंतु पुरुष परिचारकही आमचे चांगलं काम करतात. म्हणजे ते वातावरण तसं निर्माण करू शकत नसतील असं म्हणणं फारसं संयुक्तिक नाही ठरणार. पण मुलंही आमची खूप चांगल्या रीतीची सेवा देण्याचा प्रयत्न करतात. आणि असं क्वचित प्रसंगी माझ्यापर्यंत आलं, मी ज्या पोझिशनवर काम करते, पुरुष अमुक एका पुरुष परिचारकाने काम केलं नाही किंवा त्याने सेवा देताना काही चूक केली, अपराध केला, गुन्हा केला, असं असं नाही झालेलं आतापर्यंत. बरोबर. त्याच्यामुळे वातावरणाचा कदाचित आपले कॉलर जे आहेत त्यांचा तो दृष्टिकोन असेल. नक्कीच. पुढचा फोन आहे, मंजुळा शेणाळ आपल्याशी बोलतायत डोंबिवलीहून. नमस्कार मंजुळाताई. नमस्कार. मला खरं ना आजच्या दिवशी अरुणा शानबागची आठवण अगदी आवर्जून काढायची आहे आणि इथे मेन्शन झालं पाहिजे. आणि ह्या परिचारिकांना सगळ्यांना खरंच खूप मानाचा मुजरा, कारण का की त्या घाणीतून कसले कुठलंही काम म्हणजे जात धर्म कुठलंही न बघता जर काम करतात ना, त्याच्यासाठी त्यांचं खूप मनापासून कौतुक करायचंय. फक्त एवढ्यासाठी मी फोन केला. धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही अतिशय नेमका मुद्दा मांडलाय मंजुळाताई, जो सगळ्यांच्या आमच्या मनामध्ये आहे आणि तो तुम्ही जाहीरपणे मांडलात. खूप बरं वाटलं तुमच्या फोनने. मनपूर्वक आभार मानते सगळ्यांतर्फे. एक कृतज्ञता स्थानं असतात आपल्या आयुष्यामधली, तसं क्षेत्रामधली सुद्धा स्थानं असतात. हे सुद्धा एक वेगळं आहे, ही बाब आहे. जेव्हा आपण असं म्हणतो ना की परिचारिका हे क्षेत्र वेगळं आहे, सेवाभाव आहे, धर्म आहे, पण या बरोबरीने परिचारिकेची सुरुवात कशी होते हे मला जाणून घ्यायला आवडेल. परिचारिकेचं प्रशिक्षण घेतल्यानंतर नेमकं काय असतं, कुठपासून ती सुरुवात होते आणि पदोन्नती कशी होते मॅडम? MHNCWT नावाची संचालनालय वैद्यकीय शिक्षण संशोधन यांच्या माध्यमातून परीक्षा होते. दहावी नंतर बारावी नंतर विज्ञान शाखेत, विज्ञान शाखेला प्राधान्य आहे. बारावी इतर शाखेतील उमेदवारांनाही प्रवेश मिळतो. बरं. परंतु ही परीक्षा आहे. हा हा. अभ्यासक्रम तुम्ही आयदर शासकीय संस्थांमधनं करू दे किंवा खासगी, ती परीक्षा तुम्ही उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. शासकीय यंत्रणा म्हटल्यानंतर पुन्हा खुला आणि मागासवर्गीय हा प्रकार आमच्या या सेवेतही आहे. एंट्री पॉइंट शासकीय सेवेत परिचारिकेची येणं, तो प्रवेश जो आहे तो स्टाफ नर्स म्हणून असतो. त्यानंतरची तिला पदोन्नती आहे परिसेविका. परिसेविका म्हणजे ती कक्ष व्यवस्थापनाच्या प्रशासकीय कामापर्यंत पुढे गेलेली आहे. विभागीय परिसेविका, आता कक्षाचंच व्यवस्थापन तिच्याकडे नाही तर तिच्या आता कर्तव्याच्या कक्षा रुंदावल्यात असं म्हणूयात आपण. आता ती विभागीय परिसेविका झाली आहे. विभागीय एक संपूर्ण विभाग तिला दिला जाईल किंवा विशिष्ट एरिया तिला असाइन केला जाईल. त्यानंतर सहाय्यक अधिसेविका, आता जसं मुमताज मॅडम आपल्याशी बोलल्या, हो, सहाय्यक अधिसेविका म्हणजे मुख्य अधिसेविकेची ही सहाय्यक असणार आहे.
तिच्या उपस्थितीत अनुपस्थित तिला असाईन केलेल्या त्या जबाबदाऱ्या आहेत आणि त्यानंतरचं पद सेवा क्षेत्राकडे अधिसेविका जिला आम्ही मॅट्रन म्हणतो चीफ मॅट्रन म्हणू आपण मुख्य अधिसेविका म्हणूयात ही झाली सेवेची बाजू तशीच शिक्षणाची ही बाजू आहे आमची शिक्षणामध्ये तुम्हाला जसं नीलम मॅडम म्हणाल्या की बीएससी तुम्हाला बीबीबीएससी किंवा बीएससी हा अभ्यासक्रम केल्यानंतर आफ्टर जीएनएम पीबीबीएससी किंवा बेसिक बीएससी 4 वर्षाचा यानंतर आपल्याला ट्युटर होता येतं ट्युटर आणि क्लिनिकल इन्स्ट्रक्टर अशा या बेसिक एंट्री आहे आमच्या अच्छा यानंतर ती लेक्चरर होते बरं असोसिएट प्रोफेसर होते प्रोफेसर होते आणि मग कालांतराने प्रिन्सिपल होते ओ, हो, हो। या प्रिन्सिपलची गंमत अशी आहे की हिला प्रिन्सिपल सेवा शिक्षण साईडची आणि सर्व्हिस साईडची आमची अधिसेविका या दोघींना एसएनएस म्हणजे स्टेट नर्सिंग सुपरिटेंडेंट या पदाला त्या दोघी कॉम्पीट करू शकतात अशा पद्धतीने आमचा हा चढता ग्राफ आहे किती छान किती छान आणि तुम्ही या चढत्या ग्राफ मधल्या एक मोठा दुवा आहात आणि या दुवा आज माझ्या मंचावर आहेत खूप छान वाटते मला तुमच्याकडनं या सगळ्या गोष्टी समजून घेताना अरुणाताई शानबाग यांचा आता विषय निघाला परिचारिका क्षेत्रामध्ये जसं फ्लोरन्स नाइटिंगल यांचं नाव आदराने घेतलं जातं तसंच एक कृतज्ञता स्थान आहे ते म्हणजे अरुणाताईंविषयी अरुणाताई शानबाग यांच्याविषयी जाणून घेत असताना किंवा यांचा उल्लेख होत असताना एक मुद्दा महत्वाचा येतो तो म्हणजे जेव्हा स्वतःचं काम हे काम न मानता सेवाभावाने करणाऱ्या व्यक्ती आहेत त्यांच्यावरही अन्याय होतो याचं हे प्रतीक आहे या अन्यायाविरुद्ध दाद मागणं आणि आयुष्यभर ते झेलणं या सगळ्याविषयी बोलत असताना त्यांच्यावर परिचारिका क्षेत्राभोवती असलेला अपेक्षा आव्हानं अन्याय या सगळ्याविषयी डॉक्टर तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल अरुणा शानबाग यांचा विषय निघतो तेव्हा खरंच आत्मक्लेश किंवा अतिशय दुःख होतं कारण त्या जेव्हा कार्यरत होत्या केएम रुग्णालयामध्ये स्क्रीनवर पण त्यांच्यावरती रुग्णालयातल्याच एका कर्मचाऱ्याने अतिप्रसंग केला आणि जवळजवळ 33 वर्ष त्या कोमामध्ये होत्या आणि केवळ परिचारिकांनी त्यांना जगवलं त्याच्यामुळे त्या 33 वर्ष मृत्यूशी लढत लढत आता 1.5 वर्षापूर्वी त्यांचा मृत्यू झाला तर अशा प्रसंगांना सुद्धा सर्व परिचारिकांनी त्या अरुणाच्या त्या घरातल्या नातेवाईकाप्रमाणे काळजी घेतली कारण त्यांचे कोणी नातेवाईक नव्हते एवढी वर्ष कोमा रुग्णाला कोणत्याही प्रकारची इजा न होता किंवा शारीरिक जखमा न होता त्यांचं पालन पोषण करून इतके वर्ष खरंच त्या परिचारिकांना आजच्या या दिवशी माझा मानाचा मुजरा आणि सलाम खरं मला हे म्हणत असताना एक गोष्ट अजून एक जाणून घ्यायची की या क्षेत्रापुढे आव्हानं आहेत डॉक्टर बनसोडे मला तुमच्याकडनं ती आव्हानं जाणून घ्यायची आहेत सार्वजनिक आरोग्य विभागाविषयी बोलायचं तर ज्या ऑक्झलरी नर्सेस आहेत किंवा जनरल नर्सेस आहेत या खेड्यापाड्यामध्ये जे 80% जनता आपली ग्रामीण भागात आहे तिथे काम करतात तर घरोघरी त्या सेवा देत असतात माता मृत्यूदर कमी करणे बालमृत्यूदर कमी करणे प्रसूतीपूर्व सेवा देणे प्रसूतीनंतर सेवा देणे आणि जे सगळे दर आहेत जे जागतिक आरोग्य संघटनेने दिलेले दर आहेत ते दर कमी करणे हे काम करणं अतिशय महत्वाचं आणि जोखमीचं काम आहे घरोघरी दारोदारी जाऊन या मुली रात्र अपरात्र न बघता काही ठिकाणी गडचिरोली सारख्या आदिवासी भागामध्ये तर वाहनाची सुद्धा सोय नाही दळणवळणाच्या सोय नाही अशा ठिकाणी सुद्धा त्या मुली पावसापाण्यामध्ये अहोरात्र काम करत असतात आणि मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की 1973 सालापासून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आणि वैद्यकीय शिक्षण संशोधन विभागाच्या व खाजगी ज्या परिचारिका आहेत तर आजपर्यंत 26 परिचारिकांना राष्ट्रपतींच्या हस्ते उत्कृष्ट काम केल्याबद्दल गौरव केलेला आहे 2016 आणि 2017 साली ऑक्झलरी नर्सेस आणि जनरल नर्सेस या दोन दोन आजच तिथे राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्लीमध्ये हा सोहळा पार पडत आहे आणि मला याचा सार्थ अभिमान आहे मस्त आम्हाला पण तुमच्या कार्याविषयी फार अभिमान आहे पुढचा फोन आहे रमेश आपल्याशी बोलतायत मानखुर्दहून नमस्कार हॅलो बोला रमेशजी हा नमस्कार मॅडम मला एक प्रश्न विचारायचा होता ऑक्झिलरी नर्सिंग मिडवाईफरी हा कोर्स 10वी नंतर का 12वी नंतर करता येतो आणि तो कोर्स किती वर्षाचा असतो हा प्रश्न होता मॅडम येस नर्सेस
परिचारिका यांचं मार्गदर्शन, पुढाकार आणि काळजी या तिन्हीचा समन्वय साधणारं हे कार्यक्षेत्र आहे आणि याच थीमसह आजचा हा परिचारिका दिवस साजरा होतोय. हे घोषवाक्य आहे की त्या पुढाकार घेतात, काळजी घेतात आणि त्यात सांभाळतही असतात. मग याच विषयी आजच्या भागामध्ये आपण बोलत आहोत आणि आपल्या बरोबर आहेत डॉक्टर नीलम बनसोडे आणि रंजना पाराशर मॅडम. आपला ब्रेक घेण्यापूर्वी आपल्याला फोन होता डॉक्टर नीलम, त्यांनी असं म्हटलेलं होतं की ऑक्झिलरी नर्सेस हा जो कोर्स आहे तो केव्हा कसा कुठे. ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ म्हणजे सहाय्यक परिचारिका प्रसाविका हा 2 वर्षाचा कोर्स आहे आणि 12वी नंतर आहे. दर 10 वर्षांनी आमचं जे सिलेबस रिन्यू होतं, तर 2 वर्षापूर्वी 10वी नंतर प्रवेश या कोर्ससाठी होता, परंतु गेल्या 2 वर्षापासून 12वी नंतरचाच हा कोर्स केलेला आहे. त्याचा 2 वर्षाचा कालावधी आहे. अच्छा. आणि 73,108 नर्सेस सध्या सहाय्यक परिचारिका परिचारिका म्हणून महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे जनरल नर्सिंग मिडवाईफरीच्या ज्या आहेत, स्क्रीनवर दिसतंय आपल्याला, हो स्क्रीनवरती दिसतंय आपल्याला, बीएससी नर्सिंग, एमएससी नर्सिंग आणि पीएचडी. तर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलमध्ये 2 लाख नर्सेसचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. अच्छा. आणि इंडियन नर्सिंग काउन्सिल इथे सुमारे 17 ते 18 लाख नर्सेस कार्यरत आहेत की ज्यांनी नूतनीकरण आणि रजिस्ट्रेशन केलेलं आहे. बर. महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये सद्यस्थिती काय आहे, नर्सेस कशा पद्धतीने काम करत आहेत, त्याविषयी काही तुम्ही सांगू इच्छिता? काही अचीवमेंट आहेत. मी मगाशीच आपल्याला बोलले की प्रिव्हेंटिव्ह, प्रोमोटिव्ह, क्युरेटिव्ह आणि रिहॅबिलिटेटिव्ह या 4 लेवलवरती जे जागतिक आरोग्य संघटनेने काही कालमर्यादा दिलेली असती की सर्वांना आरोग्य, आरोग्य ह्या याची जी व्याख्या आहे त्याच्यामध्ये शारीरिक, मानसिक आरोग्य, तर ते देण्यासाठी 2010 साली इंडियाचा जो इन्फंट मॉर्टॅलिटी रेट होता, म्हणजे लहान मुलांचा मृत्यूदर होता, तो 47 आणि महाराष्ट्राचा 28 आहे. 2011ला 44 आणि 25 आहे. 12ला 42-25 आहे. 2013 साली 40 आणि 24 आहे. आणि 2017 साली महाराष्ट्रामध्ये 21 पर्यंत तो माता मृत्यूदर, बालमृत्यूदर कमी झालेला आहे. याचप्रमाणे माता मृत्यूदर सुद्धा 2010 साली इंडियामध्ये, म्हणजे भारतामध्ये 212 होता, तो महाराष्ट्रात 104 झालेला आहे आणि सद्यस्थितीमध्ये 38 आहे. हा चार्ट जो दिसतोय आपल्याला स्क्रीनवरती, तो चार्ट स्पष्टपणे आपल्याला सांगतो आहे की मुळात महाराष्ट्रामध्ये, राज्यामध्ये प्रकृतीमध्ये सुधारणा करण्यामध्ये परिचारिकांचं काम जे आहे ते अतिशय मोलाचं आहे. नाही का, हे व्हायटल इंडिकेटर्स आम्ही म्हणतो की माता मृत्यू, जन्म आणि बालमृत्यू ह्याच्यावरून आणि आजारी पडण्याच्या दरावरून आपली आरोग्य सेवा किती परिणामकारक लोकांना मिळते हे इंडिकेटर्स हे दर्शवतात. खरंय खरंय. पुढचा फोन आहे, रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतात नाशिकहून. नमस्कार. नमस्कार. खरं तर परिचारिकता आणि सेवा खूप चांगला विषय आज घेतला, याच्याबद्दल मी अभिनंदन करतो सह्याद्री वाहिनीचे. माझा प्रश्न असा आहे की परिचारिका आपली कौटुंबिक जबाबदारी आणि आपल्या नोकरीची जबाबदारी सांभाळताना त्यांनाही सुखदुःख, मानसिक दगदग, शारीरिक दगदग यातून त्यांच्या एकूणच ताणतणाव कमी करण्याच्या दृष्टीने, त्यांना ताजेतवानं ठेवण्याच्या दृष्टीने असं काही समुपदेशन करण्याची व्यवस्था जे हॉस्पिटलमध्ये करण्यात आली या दृष्टीने सांगावं. धन्यवाद. नक्कीच. या मुद्द्यावर एक महत्वाचा मुद्दा आहे की 24 तास जेव्हा रुग्णांच्या सान्निध्यामध्ये असता, वैद्यकीय भाषेमध्ये बोलत असता आणि सतत औषधं, तोच तिथे तोच औषधांचा वास असतो, सामान्य माणसाला असं वाटतं दवाखाना शक्यतो जायला नको. आणि तुमचं कार्यक्षेत्र रोज तेच आहे, सकारात्मकता कशी असते, ऊर्जा काय असते? आमच्या कामाची सुरुवात 7:30 सुरू होते. आमच्या सगळ्यांच्या पूर्वी आमची मैत्रीण येऊन बसलेली असते कार्यालयात. येणाऱ्या प्रत्येक परिचारिकेला ती गुड मॉर्निंग करते. ओके. ऊर्जा चालली, हा पॉझिटिव्ह वेव्ह चालल्या, तुम्ही आलात मला विश केलं, मी बाहेर पडली तिला विश केलं, हे ह्या शुभेच्छा देण्याच्या पद्धतीने एक सकारात्मक ऊर्जा चाललेली आहे. हो खरंय. तुमचं आपापसातलं नातं ही एक वेगळी गोष्ट असं म्हणतात. हो, आमची सिस्टर जी असते वॉर्डची, आमची प्रमुख, ती आमचं नेक्स्ट स्त्रोत असतं ऊर्जेचा. हो,
मग तिला तिच्याकडे असलेल्या सगळ्या परिचारिका यांना कामाची विभागणी इक्वल. आज बरं वाटत नाही का असं ती तिच्या स्टाफला जेव्हा म्हणते ना, तर तिला बरं वाटत नसतानाही तिला बरं वाटलं. क्या बात आहे, फ्रेश होते. मैत्रिणींचा ज्या ठिकाणी काम करतो तिथे एक छान गट तयार झालेला असतो. बरोबर आहे. आणि मी ह्याला जोडून एक मुद्दा जोडते हो, की तो म्हणजे या तुम्हाला सगळ्यांना फ्रेश ठेवणारी मंडळी आणि तुम्हाला मार्गदर्शन करणारी मंडळी या दोन्ही विषयी तुम्ही सांगा. अधिसेविका की रोल असतो अधिसेविकेचा. आमची मॅट्रन जी असते ती आमच्या रुग्णालयाची प्रमुख आहे, तिच्या शाखेची, तिच्या विभागाची, तिच्या अखत्यारीत असलेल्या सर्व परिचारिकाची ती प्रमुख आहे. जर जर नर्स त्या रुग्णालयातली नर्स जर सुदृढ असेल तर ते रुग्णालय सुदृढ असं मला वाटतं. क्या बात आहे. पुढचा फोन आलेला आहे. नमस्कार. हॅलो, विक्रम पाठक आपल्याशी बोलतात पुण्याहून. विक्रमशी बोला. हा जी, प्रश्न असा होता की आपण दिवसभर म्हणजे रुग्ण आणि त्यांच्या बरोबर राहता तर आपण आपल्या स्वास्थ्याची काळजी कशी घेता म्हणजे काय. धन्यवाद विक्रमजी, याच मुद्द्याविषयी आता आम्ही बोलत होतो. तुम्ही ऐकलेलं असेलच. आणि त्याचविषयी डॉक्टर नीलम बनसोडे तुम्हाला काही सांगायचंय याला जोडून. ह्या प्रश्नाचं अतिशय समर्पक आणि माफक उत्तर म्हणजे जेव्हा परिचारिका ही तो युनिफॉर्म अंगावर घालते, जसं शत्रू युद्धाला जाताना सगळी आयुध घेऊन आणि सैनिकाचा तो ड्रेस घातला की अंगात एक वेगळं संचारतं, तसं परिचारिकांचं असतं. आणि रुग्ण हीच आमची एनर्जी आहे. तो रुग्ण जो ज्या स्थितीत ज्या आजारपणात येतो त्याला आमच्या परिचारिकेने सेवा दिल्यानंतर तो बरा होतो, घरी जातो, हीच सगळ्यात मोठी एनर्जी आहे. त्याच्या व्यतिरिक्त कोणती एनर्जी असावी परिचारिकांकडे असं मला वाटत नाही. याशिवाय अधूनमधून शासनातर्फे ज्या त्या संस्थेतर्फे त्यांचे स्ट्रेस मॅनेजमेंट, योगा, मेडिटेशन आणि वेगवेगळे कोर्सेस की त्यांचं नर्सेसचं नॉलेज अपडेट देण्याचं काम हे चालू असतं. काही रुग्णालयांमध्ये त्यांच्या आता हा 6 ते 12 मे हा तर जशी काही दिवाळीच असते नर्सेससाठी. अतिशय आनंदाने, उत्साहाने, हिरिरीने त्यांच्या मधल्या ज्या सुप्त भावना असतात किंवा सुप्त गुण असतात, खेळ घेतले जातात, त्यांचे रिक्रिएशन किंवा करमणुकीचे कार्यक्रम घेतले जातात, त्यांना बक्षिसं दिली जातात. रुग्णालयांमध्ये सुद्धा ह्या रुग्णालयाचा पहिला नंबर आला, ह्या नर्सेसनी उत्कृष्ट काम केलं. आनंदीबाई पुरस्कार आहेत, सावित्रीबाई पुरस्कार आहेत. आजच ठाणा सिव्हिल हॉस्पिटल येथे सावित्रीबाई पुरस्काराचं वितरण चालू आहे. मगाशी मी म्हणाले की दिल्लीला सुद्धा राष्ट्रीय राष्ट्रपतींच्या हस्ते पारितोषिक मिळतंय. तर ह्या सगळ्या क्षणांसाठीची जी एनर्जी असते ती अक्षरशः वर्षभर साठवून ठेवलेली असते. मस्त. आणि ती सकारात्मक रुग्णासाठी वापरली जाते. खरं ह्या सगळ्याविषयी बोलत असताना जागतिक पातळीवरती सुद्धा परिचारिका परिषद आहे, ती नेमकी काय आहे? वेळ कमी आहे पण त्याविषयी मला चटकन जाणून घ्यायचंय. राज्यस्तरावर राज्यस्तरीय परिषद असते. जशी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल आहे, महाराष्ट्रातील नर्सेसच्या अभ्यासक्रमाचं नियंत्रण त्यांच्याकडे, तशीच देशातील सर्व स्टेटमध्ये अशाच रीतीच्या काउन्सिल्स आहे. या काउन्सिलची मास्टर काउन्सिल म्हणजे इंडियन नर्सिंग काउन्सिल. अच्छा. आणि संपूर्ण जगातील सर्व देशांची सुपर मास्टर काउन्सिल म्हणजे इंटरनॅशनल काउन्सिल फॉर नर्सेस. अरे वा, किती छान. आणि परिचारिका सल्लागार काय असतात नेमके? नर्सिंग ऍडवायझर ज्याला म्हणूयात आपण, राज्याला आणि देशाला शिवाय इंटरनॅशनल लेवलवरती ऍडवायझर असतात. या ऍडवायझरची फार महत्वाची भूमिका असते. हा ऍडवायझर आम्हा सगळ्यांच्याकडनं माहिती गोळा करेल, त्याच्या पद्धतीने तो माहिती तयार करेल, ती पुढे फॉरवर्ड करत राहील तो. खरंय. राज्याचा देशाला, देशाचा जागतिक स्तराला. खरंय. डॉक्टर बनसोडे मॅडम, तुम्हाला काही संदेश द्यायचा आहे? जाता जाता वेळ संपलेली आपली. हो, तसं 100 वर्ष जुन्या ह्या सगळ्या संस्था आहेत. जसं मॅडमनी सांगितलं, ट्रेन नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया 1908 फेडरेशनचं कामही फार जोरात चालू आहे. संदेश म्हणजे सगळ्या परिचारिकांना या परिचारिका दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अशा जोमाने आणि हिमतीने काम करत राहूया. आणि सर्वांना आरोग्य ही जी जागतिक आरोग्य संघटनेची संकल्पना आहे, त्या सर्वांना मध्ये तुम्ही स्वतः पण आलेला आहात. तर आपण आपली शारीरिक मानसिक काळजी घ्या आणि रुग्णांना सुद्धा काळजी घ्या. आणि असंच टीमवर्क जे
आपल्या टीमचं काम प्रत्येक रुग्णालयात चालू आहे ते चालू राहू द्या आणि आंतरराष्ट्रीय जागतिक परिचारिका दिवसाच्या माझ्या सर्व परिचारिकांना शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद रंजना मॅडम. डॉक्टर बनसोडे मॅडम, खरंच जीवन देणाऱ्या आणि प्रेरणा देणाऱ्या असे हे दोन स्रोत आहेत, असं हे क्षेत्र आहे ते म्हणजे परिचारिका हे क्षेत्र. या क्षेत्राचे अनेकविध पैलू आहेत, अनेकविध टप्पे आहेत, त्यातला काही भाग उलगडायचा प्रयत्न आजच्या भागामध्ये केला. कसा वाटला नक्की कळवा. तुमचा संपर्क जो आहे तो आमच्या जीमेल आणि फेसबुकच्या माध्यमातून होणार आहे. युट्यूबवरती तुम्हाला कार्यक्रम पुन्हा बघता येणार आहे. पत्ता असा आहे, फेसबुक www.facebook.com/sakhisahyadri.td. तुमच्या प्रतिक्रियांसाठी ईमेल आयडी आहे sakhisahyadri@gmail.com. आणि आता जो हा कार्यक्रम तुम्ही बघत आहात तो पुन्हा बघायचा असेल तर युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला पुन्हा बघता येईल www.youtube.com/sakhisahyadri. त्याचबरोबर सखी सह्याद्रीचे यापूर्वीचे विविध कार्यक्रम जे आहेत, नवीन अपडेट्स जे आहेत, ते सुद्धा तुम्हाला युट्यूबवरती नक्की बघता येईल. तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा तिथे नक्की नोंदवा. तुमच्या दोघींचेही मनपूर्वक आभार मानते आणि सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने तुम्हाला अतिशय मनपूर्वक धन्यवाद देते. तुमचं कार्य मोठं आहे आणि प्रेरणादायी आहे. ही प्रेरणा, ही ऊर्जा, सकारात्मकता आमच्या सगळ्यांपाशी पोहोचते आहे आणि पोहोचत राहो या सदिच्छा देते. सखी सह्याद्रीने आजच्या दिवशी परिचारिकांना हे व्यासपीठ निर्माण करून दिलं त्याच्याबद्दल तुमचे सुद्धा आम्ही धन्यवाद. मनपूर्वक आभार मॅडम. धन्यवाद. नमस्कार.